हनुमान देवस्थान पंच कमिटी तसेच समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच खंडाळा येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे हनुमान देवस्थान मंदिराच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमद भागवत अज्ञान यज्ञाला प्रवचनकार म्हणून हरिभक्त परायण श्रुश्री साध्वी दिलाशा मेघश्याम ठलाल यांनी आपल्या अमृतमय वाणीतून ज्ञानबोध करून गेले 7 दिवस खंडाळा ग्रामवासियांना मंत्रमुग्ध केले. श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त परायण श्री भास्करजी वाघधरे महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी पहाटे गावातील ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, प्रवचन तसेच समस्त गावकरी मंडळी तथा वित्तबाबा भजन मंडळ यांच्या वतीने रामधून काढण्यात आली. सात दिवसाच्या कालावधीत खंडाळा गावात चौकाचौकात रांगरंगोटी करून कलशयात्रा असे विविध प्रकारचे देखावे सादरीकरण करण्यात आले. श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ शेवटच्या दिवशी महिलांकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रम देखील यावेळी घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट स्पर्धकांना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे, पंचायत समिती माजी उपसभापती विलास कुरकुडे, माजी सभापती रवी मेश्राम, ब्रह्मपुरी भाजपा तालुका अध्यक्ष नानाजी तुपट, जिल्हा परिषदस्य दीपालिताई मेश्राम यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता गोपालकाला करून करण्यात आली. यावेळी श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह यशस्वीरित्या करण्याकरता येथील ग्रामपंचायत सदस्य अमरदीप राखडे, हनुमान देवस्थान कमिटी अध्यक्ष सुरेंद्र राखडे तेथील ग्रामस्थांनी खूप मोलाचे सहकार्य केले. न्यूज 15 मराठीसाठी चंद्रशेखर साथव, ब्रह्मपुरी, चंद्रपूर. Come on.